सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे कोरोना पॉझिटिव्ह आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जिल्हाधिकारी म्हणून काम करताना मिलिंद शंभरकर यांनी रात्रंदिवस कोविड 19च्या काळात अतिशय प्रामाणिकपणे व चांगले काम केले आहे. सोलापूर शहरात पहिल्यांदा कोरोनाचा रुग्ण सापडला तेव्हापासून ते ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग होईपर्यंत त्यांनी शहर व जिल्ह्यात प्रशासनात योग्य तो ताळमेळ ठेवून चांगले काम केले आहे. वेळोवेळी अधिकाऱ्यांची डॉक्टरांची बैठक घेऊन त्यांना सूचना देण्याचे काम ते रात्रंदिवस करत होते. तसेच सोलापूर शहर जिल्ह्याची कोरोना परिस्थितीची संपूर्ण माहिती ते राज्य शासनाकडे वेळोवेळी देत होते. अशातच 2 ते 3 दिवसांपूर्वी त्यांनी आपली चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी संध्याकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सोलापूर जिल्हा दौरा होता. अजित पवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद व अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीलाही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर गैरहजर होते. मिलिंद शंभरकर यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती खुद राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.